नमस्कार मित्रांनो, मराठी ऑर्डर चॅनलवर आपले स्वागत आहे। CAF सेंट्रल आर्म पोलीस फोर्स सर्व सिक्युरिटी फोर्स यांच्या अंडरमध्ये येतात। NSG नॅशनल सिक्युरिटी गार्ड यांचे काम आहे आतंकवादी यांचा खात्मा करणे। ही एक स्पेशल सिक्युरिटी आहे, हे लोक फुल ट्रेन असतात। SPG स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप हे प्रधानमंत्री मुख्यमंत्री यांना सुरक्षा प्रदान करतात। SCSF सिक्रेटरिएट सिक्युरिटी फोर्स हे सचिवालय बिल्डिंग यांना सुरक्षा देतात। CRPF सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स, जसे राज्याचे पोलीस असतात तसेच हे केंद्रीय पोलीस असतात, नक्षलवादी भागांमध्ये सुरक्षेचे काम करतात। RAF रॅपिड ॲक्शन फोर्स हे CRPFचाच एक भाग आहे, यांना स्पेशल ऑपरेशनसाठी बोलावले जाते। कोब्रा कमांडो बटालियन फॉर रिझल्ट ॲक्शन, त्यांचे ट्रेनिंग एकदम जबरदस्त असते, त्यांना एकदम स्पेशल मानले जाते। BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स हे भारत पाकिस्तान बांगलादेश बॉर्डरवरती तैनात असतात। ITBP इंडो तिबेट बॉर्डर पोलीस तिब्बत बॉर्डरवर तैनात असतात। तिब्बत चीन बॉर्डर आहे पण ते चीन नाही, काही काळाने ते वेगळे होईल। SSB सशस्त्र सीमा बल यांचे काम आहे नेपाळ भूतान बॉर्डरवरती हे तैनात असतात। AR आसाम रायफल नॉर्थ ईस्ट राज्य अंतर्गत काम करतात, बॉर्डरवर नाही। CISIF सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स इंडस्ट्रियल एरियामध्ये, रेल्वे सरकारी इंडस्ट्रियल एरियामध्ये सुरक्षा देतात। NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी यांच्याकडे भारतामध्ये काही घटना घडल्या चौकशी करण्याचे काम असते। CBI सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन हे पण चौकशी करण्यासाठी देशामध्ये काही प्रॉब्लेम आल्यास हे यांच्याकडे असते। IB इंटेलिजंट ब्युरो हे भारताचे इंटरनल म्हणजे अंतर्गत गुप्तचर असतात। RAW रिसर्च अँड ॲनालिसिस विंग हे विदेशामध्ये गुप्तचर विभागाचे काम करतात आणि यांचा रिपोर्ट हा डायरेक्ट प्रधानमंत्र्यांना असतो। आर्मी हा काही लॉंग फॉर्म नाही, पण आपण शोध घेतल्यास आपणास असे सापडेल। अलर्ट रेग्युलर मोबिलिटी यंग CID क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट हे सर्व महत्त्वाचे फुल फॉर्म सिक्युरिटी फोर्स याच्या संदर्भात आहेत। आणि सर्वांना माहिती होण्याकरता सर्वत्र शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा। जय हिंद, जय भारत।